टाळेबंदी शिथिलीकरणानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वाहतुकीसाठी काही नियम आखून देण्यात आले असून हे नियम पायदळी तुडवणाऱ्यांविरोधात ठाणे आणि मुंबई पोलिसांनी रविवारपासून कारवाई सुरू केली आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोमवारी सकाळी ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर टोलनाक्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केल्यानं ना या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्यानं कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं टाळेबंदी शिथिल करून विविध सवलती देऊ गेल्या त्यामध्ये दे दुचाकीवरून एकाच व्यक्तीनं तर कारमध्ये चालक आणि दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे मात्र अनेक जण या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं चित्र आहे त्यातच शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागलाय त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडण्यास सुरुवात केली आहे ठाणे आणि ठाणिपौनम्ही मुंबई पोलिसांनी आनंदनगर नाक्यावर सोमवारी सकाळी नाकाबंदी करून कारमधून नियमापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत का तसंच विनाकारण नागरिक कारनं प्रवास करतायत का याची तपासणी केली ऐन सकाळच्या वेळेत केलेल्या या नाकाबंदीमुळे आनंदनगर भागामध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दुचाकीवर दोन प्रवासी तसंच कारमध्ये तीनपेक्षा जास्त प्रवासी असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई करत होते या कारवाईसाठी वाहनं रोखून धरली जात होती त्यामुळे ठाण्यातील तीन हात नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे दहा मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना अर्धा ते पाऊंड तासाचा अवधी लागत होता त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे हाल झाले